दादा फर्स्ट इयरचं ऍडमिशन कुठे चालू आहे? अरे इथून आज जा. डॉक्युमेंट्स तर ठीक आहेत, फी रिसिप्टची झेरॉक्स कुठे आहे? फी नाही भरली, पैसे सोबत आणलेत. नाही नाही, ऑनलाईन पेमेंट करायचं असतं. ते बोलतायत ऑनलाईन पैसे भरायचे म्हणून. बाई घ्या की करू ऍडमिशन? नाही नाही, ऑनलाईन पेमेंटच चालतं, कॅश चालत नाही. हवं तर ARC सेंटर आहे, तिथे जाऊन चौकशी करा, तिथे तुम्हाला सर्व कळेल. एक्सक्यूज मी सर. यस सर, फर्स्ट इयरचं ऍडमिशन करायचं होतं, पण इथे कॅश पेमेंट नाही बोलतात. कसं आहे, आमच्या युनिव्हर्सिटीची पॉलिसीच आहे ती, सगळ्यांना इथे ऑनलाईन पेमेंटच करावं लागतं. म्हणजे मला पूर्ण ऍडमिशन नाही भेट? ऍडमिशन तर मिळून जाईल, त्याचं काय नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही जी कॅश आणली ना सोबत, ती बँकेमध्ये जाऊन भरा, आणि त्यानंतर इथे कम्प्युटर सेंटर आहे, तिथे येऊन आमचे कोऑर्डिनेटर्स मग तुम्हाला सांगतील की ऑनलाईन पेमेंट कसं करायचं वगैरे, तुमचं ऍडमिशन होऊन जाईल. आता बँक कुठे आहे? अरे आमच्या विद्यापीठामध्येच SBIची एक ब्रांच आहे, सो तिथे जाऊनच तू तुझी कॅश डिपॉझिट कर. तुला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही, सगळं विद्यापीठामध्येच अवेलेबल आहे. सो जा कॅश डिपॉझिट कर, 5 मिनिटात तुझी ऑनलाईन पेमेंट होऊन जाईल अँड ॲडमिशन होऊन जाईल. सर पण आज लास्टचा दिवस आहे, होईल ना लगेच? अरे होईल होईल, काही काळजी नको करू, ॲडमिशन होऊन जाईल. दादा बँक कुठे आहे? हा इकडून जा. एक्सक्यूज मी. येस. ऑनलाईन पेमेंट करायचं होतं, होईल का लगेच? होईल ना, 5 मिनिटात. रूपा ह्याला ऑनलाईन पेमेंट करायची आहे. ओके बघ. SBI कलेक्टरवरती जायचं, ऑनलाईन पेमेंट सिलेक्ट करायची, सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचून प्रोसीड करायचं, मग इन्स्टिट्यूशन सिलेक्ट करायचं. कोणती फीस भरतोस तू? ऍडमिशनची. हा मग युनिव्हर्सिटी फीस सिलेक्ट करायची, तुझे सर्व डिटेल्स टाकायच्यात, तुझं नाव, एनरोलमेंट नंबर, सगळं. ATM ने पेमेंट करतोस ना, मग ATM नंबर पण टाकावा लागेल. OTP येईल बघ तुला, तो टाकायचा. झालं ऑनलाईन पेमेंट, ते रिसिप्ट घेते तू. झालं पेमेंट? थँक्यू. केलं मॅडम ऑनलाईन पेमेंट. हा ठीक आहे. ओ शिट यार, आपण लेट झालो, लायब्ररीमधला स्टाफ सुद्धा गेला तुझ्यामुळे. आता काय करायचं, तू तिथे सेल्फी काढत बसलीस मग उशीर होणार नाही तर काय? तेव्हा तू नव्हता का सेल्फी मध्ये? तुझ्यामुळे उशीर झालाय, आता काय करायचं ते सांग. गप्प बस, माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे. अरे इकडे या. काय झालं, का म्हणताय? अगं बुक रिन्यू करायचे होते पण स्टाफच गेला. आणि 3 दिवस आता सलग सुट्टी आली, मग ड्यू बसणार.
अरे तुला माहित नाही का, स्टाफ गेला म्हणून काय झालं, स्टाफ शी पण ऑनलाईन बुक्स रिन्यू करू शकतो. चल दाखवते. चला. लायब्ररी ओपॅक वर जायचं, म्हणजेच ऑनलाईन पब्लिक ऍक्सेस कार्ड. त्यानंतर चार ऑप्शन्स येतील तिकडे, इश्यू डिटेल्स, ओव्हर ड्यू डिटेल्स, न्यू अरायवल डिटेल्स आणि रिझर्वेशन डिटेल्स. त्याच्यानंतर इश्यू डिटेल्सवर क्लिक करतो. त्याच्यानंतर तिथे तुला युझर नेम आणि पासवर्ड टाकायला येईल. त्याच्यानंतर युझर नेम आणि पासवर्ड टाकलास की तिथे लॉग इन कर. लॉग इन केल्यानंतर तुला शो म्हणून ऑप्शन येईल, त्याच्यावर तू क्लिक कर. त्याच्यानंतर तुला तिथे बुक शो होतील आणि तू जेवढे बुक्स घेतले तुझ्या अकाउंटवर तेवढे सगळे तुला तिथे दिसतील. तुला जे बुक रिन्यू करायचं असेल त्याच्यावर रिन्यूवर क्लिक कर, नंतर ओके करायचं, परत दुसऱ्या बुकवर रिन्यू करायचं, ओके करायचं, आणि अशा प्रकारचे सगळे बुक्स रिन्यू होऊन जातील. अरे यार काय झालं, मस्त टाइम टेबल यार, नको काढू फोटो. अरे अरे सेमिस्टर जवळ आलं तरी लागला ना टाइम टेबल. काय हे ते बघा ने. अरे बघ ना, एक्झाम जवळ आले आणि टाइम टेबल जुनच आहे अजून पण. चला पण एक्झाम सेक्शनला सरांनाच विचारूया. चला चला. यस कम इन. सर एक्झाम जवळ आले पण अजून टाइम टेबल आम्हाला भेटलेला नाहीये. तुम्ही वेबसाईट बघत नाही याचा अर्थ. आपल्या दोन्ही वेबसाईटवर आपण ऑलरेडी कालच डिस्प्ले केलेला आहे, www.dbattu.ac.in आणि www.dbattuonline.com, जी स्पेसिफिकली एक्झाम रिलेटेड वेबसाईट आहे. ह्या दोन्ही वेबसाईटवर आपण ऑलरेडी डिस्प्ले केलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण अकॅडमिक कॅलेंडर इयरच्या स्टार्टला डिस्प्ले करतो त्या अकॅडमिक कॅलेंडरप्रमाणे आपल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत फॉलो केल्या जातात. आपण एंड टू एंड डिलिव्हरी तुम्हाला पूर्ण डिजिटाईज फॉर्मॅटमध्ये देतोय, स्टार्टिंग फ्रॉम युअर ॲडमिशन टील युअर कन्व्होकेशन. सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन केलेल्या आहेत, जेणेकरून तुमचं फॉर्म फिलिंग जे असतं, ॲडमिशन जे असतं, तुमचं रिव्हॅल्युएशन, त्याच्यानंतर तुमचं फोटोकॉपीसाठी जे काय ॲप्लिकेशन करतं, हे सगळं आपण ऑनलाईन केलेलं आहे. आणि नुसतं हेच नाही तर तुम्हाला जे काय फीज भरावं लागते ती पण आपण ऑनलाईन केलेली आहे. नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. पेमेंट गेटवे थ्रू आपण नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कुठल्याही बँकेचं वापरू शकतात, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जे ज्या कुठल्या बँकेत त्यांचं खातं असेल त्या बँकेतून ते पे करू शकतात. कालच आम्ही एक आता नवीन उपक्रम आपण विद्यापीठ सुरू करतोय, 62 इंजिनिअरिंग, फार्मसी आणि आर्किटेक्चरचे जे कॉलेजेस आपल्याकडे ॲफिलेट होत आहेत नेक्स्ट अकॅडमिक इयरपासून, तर पूर्ण महाराष्ट्राचा कारभार आपल्याला सांभाळायचा आहे. आणि तो कारभार सांभाळत असताना रिझल्ट उशिरा लागू नये म्हणून तुमचे जे काही पेपरचं जे इव्हॅल्युएशन आहे ते आता ऑनलाईन स्क्रीनवर इव्हॅल्युएशन होणार आहे. तर ह्या सेमिस्टरपासून तुमचे पेपर्स मॉनिटरवर इव्हॅल्युएट केले जातील. तसेच तुमचे जे काही डिग्री व्हेरिफिकेशन केले जाते त्यासाठी पण आपण ऑलरेडी CDSL ह्या संस्थेबरोबर एक करार केलेला आहे, ज्या करारानुसार विद्यार्थ्याचा आणि कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशनचं परवानगी मिळाल्यानंतरच थर्ड पार्टी तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकेल. तर या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिजिटाईज फॉर्मॅटमध्ये केलेल्या, डीमॅटिंग आपले तुमचे ऑलरेडी झालेले आहेत, जेणेकरून थर्ड पार्टी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे करू शकेल. आपण बाकीच्या कन्व्हेन्शनल विद्यापीठापेक्षा बऱ्यापैकी फार पुढे आहोत. अँड सिन्स आवर्स इज अ टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, वी शूड शो द रोड मॅप टू अदर युनिव्हर्सिटी. सो वी शूड बी टेकिंग द अदर युनिव्हर्सिटी फॉरवर्ड. नुसतं हेच नाही, जे आपली PhD सिस्टीम आपण डेव्हलप केलेली आहे, स्टार्टिंग फ्रॉम ॲडमिशन टिल द PhD गेट कम्प्लिटेड, तर ह्या पूर्ण सॉफ्टवेअर प्रणालीसाठी आपल्याला नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवल या दोन्ही ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे. थँक्यू सो मच सर. ह्या सगळ्या ज्या काही नवीन गोष्टी आहेत त्यांच्या मला अजिबात कल्पना. तुम्ही आता नवीनच आहात, फर्स्ट इयरला आलेले आहात. जसं तुम्ही आता सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरला जाल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकत जाल. आणि नुसतं शिकणारच नाही, जी काही टेक्नॉलॉजी डे टू डे टेक्नॉलॉजी नवीन मार्केटमध्ये येते ती ऑब्विसली सिन्स आवर्स इज अ टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, आपण ती अगोदर आत्मसात केली पाहिजे आणि मग बाकीच्या विद्यापीठांना ती कशा पद्धतीने देता येईल हे आपण दाखवायला पाहिजे. आपण त्यांच्यासाठी रोडमॅप ठरलो पाहिजे निश्चितच. काय झालं? अरे आपल्या सेमिस्टरचा टाइम टेबल ऑनलाइन डिस्प्ले झालाय. अरे आपल्या युनिव्हर्सिटी मधली आता सगळी कामं ऑनलाईन होत आहेत. ऑनलाईन? अरे हे तर काहीच नाही. आपल्या युनिव्हर्सिटी मध्ये नवीन सिस्टमचं वर्क सुद्धा सुरू झालंय, जिचं नाव आहे इंट्रानेट. इंट्रानेट? चला मी तुम्हाला दाखवते.
सपोज तुमच्या एखाद्या फेवरेट टीचरचं एखादा लेक्चर बंक वगैरे झालं, तुम्ही काय करणार? फ्रेंड्सकडे जाणार, थोडीशी माहिती समजून घेणार, त्याच्याकडनं थोडंसं समजून घेणार, इकडून नोट्स पकडणार, तिकडून नोट्स घेणार. बट आता आपल्याला अशी करायची अजिबात गरज नाही, कारण आपण आपलं स्वतःच इंटरनेट सिस्टीम डेव्हलप करतोय की ज्यामध्ये रिपॉझिटरी असणार, म्हणजे संपूर्ण PDF, PPT, प्रोजेक्ट, संपूर्ण टीचर्सचे व्हिडिओ लेक्चर्स आपल्या इंटरनेट सिस्टीम मध्ये अपलोड होणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सपोज MIT कोर्सवेअर मध्ये वेगवेगळे फाईन कोर्सेस असतात, तर त्या डिपार्टमेंट्स मध्ये सपोज आर्किटेक्चर क्लिक केलं तर त्या रिलेटेड त्यांचे पूर्ण सब्जेक्ट, त्या रिलेटेड त्यांचे पूर्ण कोर्सेस तिथे अवेलेबल राहतात. त्याचप्रमाणे आपल्या कॉलेजचे सुद्धा एक इंटरनेट सिस्टीम असणार आहे, त्याच्यावर आपण वर्क करत आहोत. आतापर्यंत रजिस्ट्रेशन प्रोसेस आपली झालेली आहे, तर रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये मी तुम्हाला दाखवतो एक सॅम्पल. ऑलरेडी लॉग इन रजिस्टर आहे स्टुडंट, तिचा डेटा, त्यामध्ये डॅशबोर्ड वर आपण गेलो. डॅशबोर्ड मध्ये इथं आता रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये एवढं फिल झालेलं आहे स्टुडंटच्या, त्याचे संपूर्ण डिटेल्स म्हणजे पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स, अकाउंट डिटेल्स. तर पर्सनल डिटेल्स मध्ये त्याचा फुल नेम, एनरोलमेंट नंबर, डिसिप्लिन, DOB, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल, ब्लड ग्रुप, कॅटेगरी, मदर्स नेम, फादर नेम, पूर्ण पॅरेंट्सचे डिटेल, परमनंट ऍड्रेस, हे पर्सनल डिटेलमध्ये इन्क्लूड राहणार. एज्युकेशन डिटेल्स मध्ये त्याचे पूर्ण मार्क्स, 10% CET स्कोअर, CET स्टेट रँक्स, एक्झाम्सचे पूर्ण मार्क्स, कधी पासआउट झाला, कोणतं स्टेट बोर्ड्स, परत त्याचा पोर्टफोलिओ पण अपलोड राहणार. प्रोफेशनल स्किल, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी, प्रोजेक्ट्स अँड रिसर्च पेपर्स वगैरे, ते पण इथं अपलोडेड राहणार. बँकिंग इन्फॉर्मेशन मध्ये स्टुडंटचा पूर्ण बँकेची इन्फॉर्मेशन डेटा आयदा अपलोडेड राहणार. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स मध्ये त्याचे संपूर्ण डॉक्युमेंट्स म्हणजे जनरल कॅटेगरीजचे डॉक्युमेंट्स आणि अदर असेल तर अदर कॅटेगरीजचे डॉक्युमेंट्स इथं अपलोडेड राहणार. आणि अपलोडेड डॉक्युमेंट्स आपल्याला इथून अपलोडेड डॉक्युमेंट्स थ्रू बघता येणार. इथं पूर्ण त्याच्यातून व्ह्यू ऑप्शन असणार आणि त्या थ्रू आपण संपूर्ण अपलोडेड डॉक्युमेंट्स बघणार. आणि आता फ्रंट एंड वर सुद्धा वर्क चालू आहे की ज्याप्रमाणे MIT ओपन कोर्सवेअरचं फ्रंट एंड आहे, त्याचप्रमाणे आता फॅकल्टीच्या फ्रंट एंड वर पण काम चालू आहे की ज्या थ्रू संपूर्ण फॅकल्टीला किंवा इव्हन स्टुडंट्सला सुद्धा त्यांचा जो नॉलेज आहे किंवा त्यांचे व्हिडिओ, त्यांच्या जवळपास त्यांचे कोणते व्हिडिओ लेक्चर्स असतील, PPT असतील, PDF फाईल असतील किंवा स्टडी मटेरियल्स असतील, तर ते सुद्धा इंटरनेट थ्रू वर्क होणार आहे. चला तर मग वेट करूया इंटरनेट सिस्टीमसाठी लवकरात लवकर.